गौसिया नगर येथे नाल्यावरील पुलाच्या कामाचे आमदार फारुख शाह यांचे हस्ते उद्घाटन. प्रभाग क्रमांक 3 मधील गौसिया नगर येथे नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचे उद्घाटन आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पुलाचे बांधकाम सुरू होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक 3 मधील गौसिया नगरातील नाल्यावरील पूल कोसळल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक प्रकारच्या त्रासांनी नागरिक त्रस्त झाले होते. परिसरातील नागरिकांसह नगरसेवकांनी सदरच्या समस्या आमदारांच्या लक्षात आणून दिल्यानंतर आमदारांनी तात्काळ प्रतिसाद देत आमदार निधीतून पुलाचे काम मंजूर करून आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली. नाल्यावरील पुलाचे काम होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. याप्रसंगी आमदार फारुख शाह, MIM जिल्हाध्यक्ष नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग, इकबाल डॉलर, महिला आघाडीच्या डॉक्टर दीपश्री नाईक यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. प्रभाग क्रमांक 3 गौसिया नगर येथे एका काँक्रीट पुलाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आपल्याला माहीत असेल की मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे ह्या संपूर्ण परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरलेला होता आणि त्यावेळेस आम्ही पहाटे 5 वाजेपासून ह्या परिसराची पाहणी आम्ही केली होती आणि त्यावेळेस जे आमचे नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक गनी डालर आणि ह्या परिसरातील आमचे कार्यकर्ते कैसर पेंटर, समीर मिर्जा, नजर खान, फातिमा मॅडम आणि अनेक कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत इथे येऊन पाहणी केली होती आणि त्याचवेळेस मी त्यांना वचन दिलेला होता की मी लवकरात लवकर ह्या परिसरात 2 पुलाचं बांधकाम करून देईल आणि आज तीच वचनपूर्ती करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. आज आम्ही 40 लाख रुपये ह्या पुलासाठी, आणखी एक दुसरा एक पूल आहे त्यासाठी आम्ही 45 लाख रुपये मंजूर केलेले आहे आणि आज ह्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. त्यावेळी माझ्या समवेत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, शहर अध्यक्षा फातिमा मॅडम, मलायका मॅडम, मैमुना आपा आणि असंख्य कार्यकर्ते ह्यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहे.